जिल्ह्यातील किमान 250 शाळांमध्ये केंद्र शासनाचा विद्यांजली हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयास शाळा दत्तक देण्यात येणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यांजली उपक्रम राबवण्यासाठी ऑनलाइन कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस या होत्या। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी हे होते। या कार्यशाळेस प्रभारी कुलगुरू डॉक्टर विकास पाटील, प्रभारी कुलसचिव डॉक्टर सुरेश पवार, साधन व्यक्ती अधिष्ठाता डॉक्टर व्ही पी शिखरे, आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय माढाचे प्राध्यापक डॉक्टर एस पी राजगुरू उपस्थित होते। या उपक्रमास सहकार्य करण्याची ग्वाही या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली। दरम्यान स्वच्छ व सुंदर शाळा चांगले काम झाले, सीईओ दिलीप स्वामी यांचं चांगलं सहकार्य विद्यापीठास आहे, या निमित्ताने महाविद्यालयाचा सहभाग राहणार असल्याचं कुलगुरू डॉक्टर फडणवीस यांनी सांगितलं। उपस्थित जितके आहे त्या सगळ्यांना धन्यवाद देते की आपण आज वेळ काढून याच्यामध्ये एक आपलं मुलाचं असं वेळ दिला आणि समजून घेतलं। त्याबरोबर डॉक्टर शित्रे आणि डॉक्टर राजगुरू यांनी सगळं पूर्ण आपल्या हातात हे उचलून बारकाव्या त्याच्या सगळ्या सांगितल्या। आत्ता श्री दिलीप स्वामी नाही आहेत पण माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे। ते अनेकदा मला म्हणालेच आहे स्वतः की मॅडम आपण अनेक ठिकाणी काम करू शकतो। आता जाता जाता ते हे पण म्हणाले की स्वच्छता अभियान एक भाग आहे, तो आता काही वर्षांपासून आपल्या देशामध्ये चालूच आहे, तर आपण तो सुद्धा एक प्रकल्प घेऊन त्याच्याबरोबर इतर कसे जोडू शकतो याचा नक्की विचार करूया। आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांचा खूप सकारात्मक सहकार्य राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि इथे थांबते। धन्यवाद। आणि तो प्रकल्प आता केंद्र शासनापर्यंत सुद्धा आपला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र थ्रू जाण्याच्या तयारीत आहे। आणि हे ते कामाचं जे काम प्रत्यक्ष झालं ते आणि हा जो आपला प्रकल्प आहे आता आपण जे सादरीकरण केलं विद्यांजलीच्या माध्यमातून तो जवळजवळ सारखा आहे। त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचं जे ज्युरिडिक्शन आहे त्या ज्युरिडिक्शनमध्ये आपला बेस ऑलरेडी तयार झालेला आहे आणि या बेसच्या माध्यमाचा आपण वापर करून आपल्या विद्यापीठ ज्युरिडिक्शनमध्ये आपण हे फार चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम घेऊ शकतो याच्याबद्दल माझ्या मनामध्ये आता कुठलं किंतु परंतु नाहीये। कारण आमचे शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा ग्राम पातळीवरच्या ज्या शालेय समित्या आहेत त्या असतील, ह्या आता पूर्णपणे आमच्या सक्षम झालेल्या